सजीव सृष्टीमध्ये अनेक वेगवेगळे जीव आहेत. यात काही हायबरनेटिव प्रकारचे काही प्राणी असतात जे हायबरनेशनमध्ये साधारण 8-9 महिन्यांचा कालखंड घालवतात, म्हणजे स्वतःच्या कोशात जातात. आणि कधीतरी हिवाळा किंवा त्यांना अनुकूल जो काही ऋतू येतो त्या अनुकूल ऋतूमध्ये ते पुन्हा बाहेर पडतात आणि मग त्यांची उपजीविका किंवा अजून काही गोष्टी शोधतात. राजकारणात सुद्धा असे काही राजकीय सस्तन प्राणी आहेत जे किमान 4-4.5 वर्ष एका कोशामध्ये जातात आणि जशाही निवडणुकांचा हंगाम येतो त्या निवडणुकांच्या हंगामामध्ये ते बाहेर पडतात आणि मग बाहेर पडतात आणि अचानक त्यांना अवतीभोवती काय घडतंय याची कदाचित माहिती नसावी किंवा माहिती असली तरीसुद्धा आपण काहीतरी वेगळ्याच ध्रुवावरून वेगळ्याच जगावरून आलोय असं दाखवायचा प्रयत्न करतात. अशी जी काही मंडळी आहेत त्यांच्यापैकी एक म्हणजे सन्माननीय राज ठाकरे साहेब. आज ते इतिहासाबद्दल बोलत होते. त्यांना धारावी म्हणजे इतिहास वाटतोय. धारावीतली माणसं म्हणजे त्यांना हडप्पा मोहेंजोदडोमध्ये गडप झालेली संस्कृती वाटते. मोदी शहा ही सुद्धा इतिहासात जमा झाली आहेत की काय अशा पद्धतीने त्यांची वक्तव्य आहेत. बरं, बोलतात बोलतात आणि एकदम म्हणतात की माझ्या हातात सत्ता द्या, माझ्या हातात सत्ता द्या. त्यांच्या हातात सत्ता पण द्यायला काही हरकत नाही, पण 4.5 वर्ष जर ते पुन्हा हायबरनेशनमध्ये गेले तर ते 4.5 वर्ष कुणाच्या मुकाबल्याने काढायची, बाबा कुणाच्या भरोशावर काढायची, हा एक वेगळाच प्रश्न आहे. असो, मी एवढंच सांगेल, राजसाहेब गेट वेल सून, मला आपली काळजी आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.